हाताशी आलेल्या पिकांना योग्य बाजारभाव मिळावा या उद्देशानं शासनानं ई वखार योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे अशी माहिती कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. नेहमी शेतकऱ्यांच्या पिकांना व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचं आपण ऐकत आणि वाचत असतो, त्यामुळे शेतकरी म्हणजेच बळीराजा हतबल झालाय. यावर शासनाने उपाय काढत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ई वखार योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारापासून सुटका होऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचं चांगलं मोल मिळणार आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी विस्तृत माहिती दिली आहे. शेतमाल आपण शेतामधून निघाल्यानंतर त्याचं ग्रेडिंग करून पॅकिंग करून घेऊन गेल्यानंतर तिथल्या आपल्याला त्या बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ठेवता येऊ शकतो. त्या गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला साधारणतः जे भाडं लागतं ते कुठलंही भाडं लागणार नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत. आणि नंबर दोन, जे काही माल आपण त्या बाजार समितीच्या म्हणजे कृषी शेत उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही ठेवाल त्याची एक तुम्हाला पावती मिळेल. ती पावती ज्या काही ठरलेल्या बँका आहेत त्याच्यामध्ये नेऊन दिल्यानंतर तिथं 6% इतक्या अल्प व्याजदरानं आपल्याला त्याचं कर्ज मिळू शकतं, वार्षिक 6%.